आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो। आज सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उभे राहिले। छत्रपती संभाजी महाराजांना काय हालाहाल करून मारलाय धर्म बदलण्यासाठी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज असं आपण त्यांना संबोधतो। ज्या प्रकारचे हाल झाले त्याचं सभागृहात वर्णन केल्यामुळे सभागृहातल्या प्रत्येकाच्या अंगावर एका अर्थाने रोमटे उठले। ती आठवण झाल्यानंतर एका अर्थाने धर्माबद्दलचा अभिमान जागृत होतो। आमच्या कोणीतरी राज्याच्या सरकारच्या प्रतिनिधी असं म्हणतात धर्म बदलल्याने काय फरक पडतो, आणि हिंदू मुलीचं मुस्लिम तरुणाबरोबर लग्न करण्याच्या कार्यक्रमाला अभिमानाने उपस्थित राहतात। संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि एक हिंदू मुलगी मुस्लिम होण्याच्या कार्यक्रमाला जाहीरपणे उपस्थित राहायचं ही या सरकारची नीती आहे। त्यात संभाजी महाराजांचं नाव संभाजीनगर खोटं प्रेम आहे। आज त्यांची हिंमत असेल, ते जर खरे हिंदुत्ववादी असतील, संभाजी महाराजांबद्दल प्रेम आणि श्रद्धा असेल, तर आज त्यांनी सभागृहामध्ये एकमताने ठराव होऊ द्यायला पाहिजे होता। दुसरा मुद्दा, आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना देण्याचे कडक नियम आपल्या राज्यामध्ये आहेत। देवेंद्रजी काळामध्ये त्यांनी आणखीन एक कडक नियम 2016 केला की ग्रामसभेची परवानगी, ग्रामसभा ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायत मॅनेज होते, ग्रामसभेची परवानगी मिळाल्याशिवाय आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला देता येणार नाही। ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतर कलेक्टरकडे येईल, कलेक्टर विभागीय आयुक्ताकडे पाठवेल, विभागीय आयुक्त सरकारकडे पाठवेल, सरकारने परवानगी दिल्यानंतर त्या जमिनीचा लिलाव होईल आणि अमाऊंट तरी किमान त्या आदिवासीला बरी मिळते की नाही बघितलं जाईल। अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा गेल्या 2 वर्षांमध्ये शेकडो आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना दिल्या गेल्या। प्रमुखपणे पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना सलग देऊन एक टाउनशिप निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याविरुद्ध सुद्धा आवाज आम्ही सभागृहामध्ये उठवला, परंतु त्याची कुठलीही समाधानकारक उत्तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देऊ शकले नाहीत। ते वारंवार असं म्हणाले लागले की 15 ते 21 मध्ये, ए म्हटलं 15 ते 21 नाही, 19 ते 21 मध्ये सांगा, 2 वर्षात 169, आणि वारंवार ते म्हणाले की तुमच्या सरकारने पण केलं, परंतु 15 ते 19 मध्ये केवळ आणि केवळ हायकोर्टाच्या आदेशामुळे कराव्या लागणाऱ्या केसेस सोडल्या, तर आपण कुठल्याही केसेस केला नाही। ज्या दिवशी आमचं सरकार गेलं त्यावेळेला 125 फाईल पडून होत्या। आज सांगाव बाळासाहेब थोरात त्या फाईली कुठे आहेत, त्या सगळ्या फाईली क्लिअर झालेल्या आहेत आणि त्या बिल्डरांना देण्यात आलेल्या आहेत, कारखानदारांना देण्यात आलेल्या आहेत, आणि त्यामुळे आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो। या विषयावर आम्ही सभात्याग केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला द्यावं या विषयासाठी, आणि आदिवासींच्या जमिनी हडपणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केलेला आहे।